आपले काही करून यांना सेवेमध्ये घेणं आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम आपण करणार आहात का? माननीय थोरात साहेब आणि माननीय विखे साहेब यांचं या संदर्भात किती एकमत आहे? जर आस्थापना खर्च असेल तर आपल्याला त्या ठिकाणी यांना रेग्युलराइज करता येतं. तर शेवटी भक्तांचा पैसा हा काही त्या ठिकाणी पगार देण्याकरता नाहीये, त्याचे काही जे नियम केले त्या नियमानुसार तो चालला पाहिजे या संदर्भात ते आहे. अध्यक्ष महोदय, हे शाही संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. साधारण येथे 598 कर्मचारी म्हटलं तुम्ही, त्यात काही बदल सुद्धा आकड्यामध्ये होऊ शकतो. पण तो अध्यक्ष महोदय, हे 20-22 वर्षापूर्वी हे कर्मचारी कामाला लागले, काही करून यांना सेवेमध्ये घेणं आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम आपण करणार आहात का? अध्यक्ष महोदय, मला एका गोष्टीचा मनापासून आनंद आहे की माननीय थोरात साहेब आणि माननीय विखे साहेब यांचं या संदर्भात किती एकमत आहे. या संदर्भात विखे पाटील साहेबांकडेही एक बैठक आम्ही घेतली होती आणि आपण देखील या ठिकाणी मागणी केलेली आहे. मुळात दोन तीन म्हणजे तत्वतः आपल्याला हे मान्यच आहे. आपल्याला कल्पना आहे की मी ज्यावेळेस मागच्या काळात मुख्यमंत्री होतो तर आपण 17 सप्टेंबरला त्या संदर्भात एक बैठक घेतली होती आणि 635 कर्मचाऱ्यांना आपण नियमित केलं. आता प्रश्न एवढाच आलेला आहे की आपला आता आस्थापना खर्च 10% वर गेला आहे आणि आपल्याला स्टँडिंग ऑर्डर्स ज्या दिलेल्या आहेत त्या स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे 10% आत जर आस्थापना खर्च असेल तर आपल्याला त्या ठिकाणी यांना रेग्युलराइज करता येतं. आपण काय झालं की 21-22 मध्ये तर आस्थापना खर्च याकरता वाढला की आपल्याला कल्पना आहे कोविड होतं, पण अगदी आपण नॉन कोविड इयरलाही तो 21% गेलेला आहे आणि म्हणून यातनं काही ना काही मार्ग आपल्याला काढावा लागेल. आणि दुसरं या संदर्भातला दुसरा मुद्दा एवढाच आहे की उच्च न्यायालयाने सांगितलं की कुठलाही निर्णय जर तुम्ही घेणार असाल तर त्याच्या आधी आम्हाला आधी निदर्शनास आणून द्या आणि त्याच्यानंतर तो निर्णय घ्या आणि म्हणून याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. मी हे अधिवेशन संपल्यावर या संदर्भातली एक बैठक बोलवतो, त्याच्यामध्ये आपण वकील वगैरे सगळे बोलवून त्याची स्ट्रॅटेजी फायनल करू आणि यांना कसा न्याय देता येईल त्या संदर्भातला निर्णय आपण करू. मग उच्च न्यायालयाकडे वगैरे कुठल्या फॉर्मॅटमध्ये जायचं आणि हा जो काही एक निर्णय आहे जो थोडा अडचण आहे 10%, यातनं कसा मार्ग काढतील त्या बैठकीमध्ये ठरवू. म्हणजे ज्या अटी छत्तीखाली 1000 कर्मचाऱ्यांना नियमित केलं त्याच अटीखाली उर्वरित 500 काही जे असतील त्यांना नियमित करावं. सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे जरूर त्याची आपण बैठकीच्या वेळी त्याची दखल घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू. 2004 हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये 10% मर्यादा आहे, ती आपण वाढवून त्याला कर्मचाऱ्यांना मदत करणार आहात का आणि करणार तर कधी करणार? माननीय सागर साहेबांनी जी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली आहे केवळ शिर्डी नाही, जेवढे कायदे आपण केले त्या प्रत्येक कायद्यामध्ये आपण ते टाकलेले आहे. कारण मंदिर व्यवस्थापन समिती ही त्या ठिकाणी मंदिराचं व्यवस्थापन करण्याकरता आहे, ती रोजगार देण्याकरता नाही आहे. आणि आता तर हे सगळे आपले लोक आहेत, यांना आपल्याला सामावणे घ्यावं लागेल, पण आवश्यकतेपेक्षा 2-3 पट लोक त्या ठिकाणी जर आपण लावून टाकले तर शेवटी भक्तांचा पैसा हा काही त्या ठिकाणी पगार देण्याकरता नाहीये, त्याचे काही जे नियम केले त्या नियमानुसार तो चालला पाहिजे या संदर्भात ते आहे. आता असाच प्रश्न आपल्यासमोर पंढरपूरचा देखील आहे. पंढरपूरला ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथलेही कर्मचारी आणि त्यांची मागणी रास्त आम्ही इतके वर्ष काम करतोय आम्हाला पैसे मिळत नाही, त्यामुळे आता यांचा सगळ्यांचा एकत्रित निर्णय आपल्याला हा घ्यावा लागेल. पंढरपूरचे कर्मचारी असो का शिर्डीचे कर्मचारी असो या सगळ्यांचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. म्हणूनच मी म्हटलं की यातल्या ज्या कायदेशीर अडचणी आहेत सागर साहेब, त्या कायदेशीर अडचणी सोडवण्याच्या संदर्भात आपल्याला बैठकीत निर्णय घेता येतील आणि जसं आपण सांगितलं आवश्यकता असेल तर कायद्यातही बदल करू, पण किती करायचा आता तो करून चालत नाही. तुम्ही जर बघितलं तर मागच्या वर्षी 47% गेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचाही काहीतरी विचार करावा लागेल की किती आपण रिलॅक्सेशन द्यायचं. तर त्या दृष्टीनं तत्व म्हणून आपल्याला सगळ्यांना हे मान्य आहे की आता जे लागले आहेत इतक्या वर्षापासून काम करतायत त्यांना आता आपण नियमित केलं पाहिजे, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, पण ते देताना येणाऱ्या अडचणी दूर करून आणि भविष्यात त्याचा दुरुपयोग होणार नाही या दोन गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल.